कोल्हापुरातील हिंदू एकता आंदोलन आणि हिंदू एकता युवा मंच या संघटनांच्या वतीनं कार्तिकी एकादशी निमित्त मिरजकर तिकटी इथल्या क्रांती स्तंभाजवळ दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील तमाम हिंदुत्वनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापुरातील हिंदू एकता आंदोलन आणि हिंदू एकता युवा मंच संघटनेच्या वतीनं विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून कार्तिक एकादशीचं औचित्य साधून मिरजकर तिकटी इथल्या क्रांती स्तंभाजवळ दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बराले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं आणि भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर दीपस्तंभाजवळ दीपोत्सव करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. याप्रसंगी हिंदू एकता आंदोलनचे शहर संघटक आनंदा कवडे, हिंदू एकता आंदोलन युवा मंच संघटनेचे अध्यक्ष वैभव कवडे, उपाध्यक्ष विवेक भोगम, जय भोपळे, राज भोपळे, प्रसाद बरगाले यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.